सर्वांना जागतिक महिला दिनाच्या माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. खरं तर स्कूल साठी काम करण्याची मला संधी मिळाली त्याचं सगळं श्रेय आपले आदरणीय जो साहेब यांच्याकडेच आहे. आमचे केंद्र प्रमुख मुख्य माझे सहकारी शिक्षिका शिक्षक यांनाही आहे. महत्वाचं म्हणजे बी स्कूल मध्ये मी काय केलं त्याचं सांगणार आहे. फक्त तर बी स्कूल मध्ये प्रत्येक पाठावर जसं आपल्याला लेसन प्लॅन बनवायचा होता तसंच व्हिडिओ निर्मिती पण होती प्रत्येक घटकावर. तर मी व्हिडिओ बनवत होते, मी अगोदरी तंत्रज्ञ होते, मी कामही करत होते त्याच्याबद्दल नाही. पण बी स्कूल मध्ये जसं आपला पिक्चरचा रिटेक असतो ना तसं चालायचं. एखादी गोष्ट थोडी जरी आपला शब्द इकडचा तिकडे आला ना तरी पण तो व्हिडिओ कितीतरी वेळा घ्यावा लागत होता. व्हिडिओ खूप मोठे आहेत, 3 मिनिटाचे, 4 मिनिटाचे, 5 मिनिटाचे, पण त्याच्यासाठी आमचा कधी कधी पूर्ण दिवस जायचा. आणि मी स्कूल मध्ये अजून एक सांगते की मला जरी वाटून आले असले तरी पण ते काम म्हणजे एकटीच नाही, त्याच्यामध्ये माझ्या मैत्रिणी तेवढ्या सहभागी आहेत, माझं कुटुंब आहे, माझे शिक्षक आहे, माझे विद्यार्थी आहेत. आणि विशेष म्हणजे जिथं आम्ही सगळं शूट केलं ती आमच्याच केंद्रातली त्यांची शाळा, त्या मुलांचा शिक्षकांचा इतका रिस्पॉन्स भेटला ना आम्हाला, म्हणजे त्यांनी दिवस दिवस ते आमच्यासाठी बडबड करायचे नाही. का तर परत 17 वेळा ते रिटेक रिटेक करावं लागलं म्हणून ते अजिबात बोलायचे नाही ते मुलं. म्हणजे इथपासून आम्ही त्याच्यासाठी तयारी केली होती. आणि विशेष म्हणजे बी स्कूलचं आजही जर बी स्कूलचं म्हणजे एखादा घटक जर पाहिला तर त्यावेळेस तो घटक कोणताही मी ज्यावेळेस पाठ शिकवते त्यावेळेस पहिला आपण तुम्हाला आठवत असेल आपण डीएडला पाठाच्या पायऱ्या ते शिकवायचो. आज आम्ही बी स्कूल मध्ये जेव्हा मांडलं ना तेव्हा त्याच पद्धतीने मांडलं, प्रस्तावना केली, विषय विवेचन केलं, त्याच्यानंतर म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट आजही कुठे एखादा घटक दिसला आणि आपल्याला पाहायचं असलं ना त्याच पाठाच्या पायऱ्या डोक्यात आलो. आजही त्या घटकाला असं वाटतं आपण इथं काय द्यावं लागल, तिथं काय द्यावं लागल. जोड शब्द किती छोटे वाटतात शिकवायला लिहायला, पण ज्यावेळेस आपण ते शिकवायचे असतात ज्यावेळेस मांडायचे असतात त्यावेळेस कितीतरी वेळा प्रश्न आला की जोड शब्द मुलांपर्यंत मांडायचे कसे जेव्हा प्रत्यक्षात. आणि एखादा अक्षर आता माझ्याकडे आ अक्षर आलं होतं किंवा अ अक्षर आलं होतं अम अक्षर आलं होतं, पण त्या अम अक्षर असं जर शिकवलं असतं ना मी स्कूल मध्ये न शिकवत असं शिकवलं असतं ना अम लिहिलं असतं त्यानुसार दिलं असतं म्हणलं असतं हा मांडा किती वेळा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत लिहून गिरवा पाठवीपर्यंत आपण ते शिकवलं असतं. परंतु फी स्कूल मध्ये तसं नव्हतं, प्रस्तावनेला त्या विषयापर्यंत त्या मुलांना आणायचं होतं, मला तिथपर्यंत त्यांच्याकडून ते करून घ्यायचं होतं, ते वाचून घ्यायचं होतं, त्याचे मला प्रत्येक गोष्टीचा स्ट्रोक शिकवायचा होता की तो त्याला शेवटपर्यंत कसा येईल त्याचं उपयोजन परत घ्यायचं होतं की त्या मुलाचं. आणि तुम्हाला अजून एक सांगते असं मुलांसमोर शिकवायचं म्हटलं ना आपल्याला भारी वाटतं आणि कारण पुढून रिस्पॉन्स येणार असतो. परंतु ज्यावेळेस व्हिडिओ बनवत होतो त्यावेळेस काही काही व्हिडिओला मुलं नव्हते तरी पण असं वाटायचं हा समजलं ना तुम्हाला कळलं ना सांगा बरं ह्याचं नाव काय असेल. म्हणजे ह्या सगळ्या कृती आपल्याला तिथं करायच्या होत्या आणि त्या तेवढ्या परफेक्ट मध्ये त्यांना ते दिसणार होतं की आपले मुलं नव्हते पण तरी पण आम्हाला करायचं होतं. मुलांचा सहभाग घेताना पण तसंच केलं होतं की प्रत्येक गोष्टीला असं मुलं गृहित धरून मी आता जोड शब्दाचं ज्यावेळेस काही घटक घेतले होते तेव्हा असं वाटायचं की मी ती प्रत्येक गोष्ट त्यांना शिकवताना मुलं नव्हते पण मी सांगत होते त्यांना की गोट्या लिहिताना मला काय लिहायचंय की गो लिहायचंय आणि ज्याचा उच्चार मी अर्थ करते त्यावेळेस मला ट आठवायचा होता, मला ट पूर्ण करायचा होता. म्हणजे हे प्रत्येक गोष्टीला 5 शब्द शिकवायला ना 5 मिनिटं लागत होते. आणि असं नेहमीच शिकवलं असतं ना टीचिंग मध्ये सगळे शब्द मिटायचे घ्या 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 म्हणून शिकवले असते. परंतु बी स्कूल मध्ये ज्यावेळेस मी पडले ज्यावेळेस मी पाहिलं त्या प्रत्येक गोष्टीकडे माझा पाहण्याचा आजही दृष्टिकोन बदलतो. आता ज्यावेळेस आम्ही दोघी जण जातो ना कधी काही मॅडम असं समोर एखादी वस्तू पडली ना आणि ही गोष्ट आपल्याला कोणत्या पाठात कोणतं वापरता येईल आज डोक्यात तेच असत. उंच छोटा मोठा शिकवायचं होतं आम्ही झाड 8 दिवस शोधत होतो म्हणजे उंच आले ठेवण्यासाठी की हे झाड एका रेषेत एका डोळ्याच्या रेषेत ते मुलांच्या कधी येते की मला इथं उंचही दिसल मला मध्यमही दिसल आणि मला डोळ ठेवणार पण दिसल. म्हणजे असे तिन्ही तिन्ही गोष्टी ते झाड आता झाड भरपूर आहेत आपणही पाहतो तुम्ही पाहता मी पाहते पण तो तिन्ही ज्यावेळेस प्रत्येकाचा बांधला बांध मी शोधला होता की त्या तिथं ते बांधाला ते दिसलेच पाहिजेत त्या रेषेमध्ये. आम्ही तिथं काय काय कसरत केली खूप अनुभव आहेत खूप म्हणजे खूप सारे अनुभव आहेत. म्हणजे हे सगळं स्कूल मध्ये केलं साहेबांनी आम्हाला शाळा उपलब्ध करून दिली खूप छान व्यासपीठ दिलं तुम्ही सगळे आवडीनं पाहतात आणि खरंच ते बी स्कूलचं जेव्हा सांगत आज बरेचसे शाळेतले विद्यार्थी ज्यावेळेस व्हिडिओ कॉल करून सांगतात ना आणि आपल्या मैत्रिणी ज्या असतात त्यावेळेस त्या सांगतात की मॅडम तुम्ही विद्या की मॅडम टिकीट गेल्या तुम्ही नाही द्या त्यावेळेस त्या म्हणल्या होत्या की नाही माझीच मैत्रिणी आणि त्या मुलांनी व्हिडिओ कॉल करून जेव्हा सांगितलं ना मॅडम लय भारी झालं आणि तुम्ही तसं कसं केलं
ज्यावेळेस मी प्रत्यक्षात मुलांच्या सोबत बोलले आणि त्यावेळेस खरंच मी तर